हाय गाईज, मी सुप्रिया. मदर्स लाईफ मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ आहे मुलांच्या वजनवाढीसाठी. मला एक कमेंट आली होती की मुलांच्या वजनवाढीसाठी व्हिडिओ करा. त्यासाठी मुलांच्या वजनवाढीमध्ये कुठल्या गोष्टी तुम्हाला मदत करतील किंवा मुलांच्या आहारात तुम्ही काय देऊ शकता ज्याच्यामुळं वजनवाढीला नक्कीच मदत होते, ते आपण आज या व्हिडिओतनं बघणार आहोत. नंबर एक, जर तुमचं बाळ 6 महिन्यापेक्षा लहान असेल तर आईचं दूध आणि फॉर्म्युला मिल्क याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या बाळांना काहीही देऊ शकत नाही. तुम्ही शुअर करा की तुमचं दूध बाळाला पुरतं आहे ना. जर ते दूध पुरत नसेल तर तुम्ही फॉर्म्युला मिल्क सोबत बाळाला द्या. त्या व्यतिरिक्त तुम्ही 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला दुसऱ्या गोष्टी देऊ शकत नाहीत. जर ते दूध पुरत असेल तर बाळाचं वजन वाढ नक्कीच होईल, कारण आईचं दूध हे लहान मुलांसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्या व्यतिरिक्त तुम्ही त्या मुलांना काहीही देऊ नका. जर तुमचं बाळ 6 महिन्यापेक्षा मोठं असेल आणि तुम्ही जर त्याला वरचा आहार चालू केलेला असेल तर त्या आहारामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता ते बघूया. तूप, जर घरी केलेलं तूप असेल तर तुम्ही नक्की तुमच्या बाळाच्या आहारामध्ये द्या. तुपामुळे हेल्दी वजन वाढ होतं, बाळासाठी तूप चांगलं असतं. त्यासाठी बाळ डाळ भात खात असेल त्यावरती तुम्ही तूप द्या. साधी सिंपल डाळीची पेज खात असेल त्यावरती तूप द्या. भाताची पेज असेल त्यावरती थोडं का असेना तूप तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारामध्ये नक्की द्या. दही, दररोज ताजं घरी केलेलं दही तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारामध्ये 6 महिन्याच्या नंतर देऊ शकता. थोडं का असेना चमचा, 2 चमचे का असेना दही तुम्ही देऊ शकता. दही पचण्यासाठी चांगलं असतं, पचनक्रिया वाढवण्यासाठी दही मदत करतं. त्यासाठी बाळाच्या आहारामध्ये दही नक्की द्या. बटाटा, जर बाळ 6 महिन्याच्या पुढं गेलं, आहार चालू केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच बटाटा बाळाला देऊ शकता. बटाटा उकडून घेऊन त्याला व्यवस्थितपणे एकदम स्मॅश करून तुम्ही बटाटा बाळाला देऊ शकता. त्यामुळे पण वजन वाढ होते. रताळं, 6 महिन्याच्या पुढील बाळाला रताळं पण तुम्ही देऊ शकता. रताळ्याला उकडून घेऊन त्याला व्यवस्थित साफ करून तुम्ही दररोजच्या दररोज बाळाच्या आहारामध्ये रताळ देऊ शकता. रताळ्याने पण वजन वाढ व्यवस्थित होते, बाळ हेल्दी होतं. नंबर 6, नाचणी सत्व. 6 महिन्याच्या पुढील बाळाला नाचणी सत्व दिलं जातं. नाचणी वेगवेगळ्या पद्धतीनं पण तुम्ही बाळाला देऊ शकता. नाचणीची इडली असेल, नाचणीचं सूप असेल, नाचणी दुधामधनं पण बरेच जण देतात. नाचणीचं सत्व असेल तर तुम्ही ते पण बाळाला देऊ शकता. नाचणी ही बाळाच्या वजनवाढीमध्ये खूप मदत करते. वेगवेगळ्या पद्धतीनं का असेना तुम्ही बाळाला नाचणी नक्की द्या. नाचणीचं सत्व कसं बनवलं जातं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नंबर 7, ज्वारीचं सत्व. ज्वारी ही पण बाळाला वजनवाढीसाठी किंवा बाळाला हेल्दी करण्यासाठी ज्वारी मदत करते. ज्वारीमध्ये पण भरपूर फायदे आहेत. ज्वारीचं सत्व तुम्ही देऊ शकता. ज्वारीच्या भाकरीला एकदम मिक्सरमधनं मऊ करून तुम्ही बाळाला देऊ शकता. अशा वेगवेगळ्या पद्धतीने पण तुम्ही ज्वारी बाळाला देऊ शकता. ज्वारीचं पण सत्व कसं बनवलं जातं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नंबर 8, मिश्रधान्य सत्व. वेगवेगळ्या पद्धतीच्या डाळी, तांदूळ हे सर्व काही मिक्स करून तुम्ही त्याची पावडर बनवून ठेवू शकता. ते शिजवून तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता. ते पण वजनवाढीमध्ये मदत करतं. नंबर 9, पनीर, चीज या पण गोष्टी तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारामध्ये देऊ शकता. बाळ 6 महिन्याच्यापेक्षा मोठं झालं की घरी तुम्ही पनीर बनवून बाळाला देऊ शकता. सिंपल दूध फोडून पनीर बनवायचं आणि तसंच बाळाला प्लेन पनीर पण तुम्ही देऊ शकता. ते पण एक वजनवाढीसाठी हेल्दी ऑप्शन आहे. थोडंसं चीज कट करून, चीजचे छोटे छोटे क्यूब करून तुम्ही असंच बाळाला खाण्यासाठी देऊ शकता. ते पण वजनवाढीसाठी एक चांगला ऑप्शन आहे. नंबर 10, सर्व प्रकारच्या डाळी. सुरुवातीला मूग डाळपासून तुम्ही सुरुवात करा. बाळ 6 महिन्यापेक्षा मोठं झालं की सुरुवातीला मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ असं करून तुम्ही मिश्रधान्य पण करून बाळाला देऊ शकता. किंवा ह्या डाळी वेगवेगळ्या करून भात असेल, चपाती असेल याच्यासोबत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं बाळाला देऊ शकता. त्यामुळे पण बाळाचं व्यवस्थित वजन वाढ होतं. नंबर 11, ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स हे वजनवाढीमध्ये खूप मदत करतात. ड्रायफ्रूट पावडर तुम्ही बनवून बाळाला देऊ शकता. ड्रायफ्रूट पावडर तुम्ही दुधामधनं बाळाला देऊ शकता. असंच ड्रायफ्रूट पावडर पाण्यामध्ये
विरघळून घेऊन तुम्ही चमचाभर ड्रायफ्रूट पावडर बाळाला देऊ शकता. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ड्रायफ्रूट पावडर बाळाला देऊ शकता. 8 महिन्याच्या पुढील बाळाच्या आहारामध्ये ही ड्रायफ्रूट पावडर तुम्ही द्या. ती ड्रायफ्रूट पावडर कशी बनवली जाते याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ड्रायफ्रूटमध्ये स्पेशली खारीक तुम्ही देऊ शकता. जर तुमच्या बाळाला 8-9 महिन्यानंतर खारीक पचत असेल तर तुम्ही तेही खारीक तुम्ही तुमच्या बाळाला दररोज देऊ शकता. खारीक भिजवत ठेवून त्याला मिक्सरमधनं काढून दुधामध्ये पण घालून तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता. त्यामुळे पण वजन वाढ होते. खारीक बाळाचे हाडं मजबूत करायला पण मदत करते. नंबर 12, या सर्व ड्रायफ्रूटची वेगवेगळ्या पद्धतीने मिल्कशेक्स करून तुम्ही बाळाला देऊ शकता. जर बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही गाईच्या दुधामधनं हे वेगवेगळे मिल्कशेक करून तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारामध्ये देऊ शकता. नंबर 13, केळी. जर बाळ 6 महिन्यापेक्षा मोठं झालं की तुम्ही दररोज 1 ते 2 केळी बाळाच्या आहारामध्ये देऊ शकता. केळी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे बाळाच्या वजन वाढीमध्ये. बाळांना केळी खूप आवडते, पण बाळ खूप आवडीने पण केळी खातात. तुम्ही दररोजच्या आहारामध्ये बाळाला केळी नक्की द्या. तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळेला एखादी केळी देऊ शकता आणि दुपारी 4-5 वाजता बाळाच्या स्नॅक्समध्ये पण एखादी केळी देऊ शकता. जर तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल, दूध आणि केळ स्मॅश करून तुम्ही देऊ शकता. ते पण एक वजन वाढीसाठी खूप चांगला ऑप्शन आहे. नंबर 14, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल, नॉनव्हेज खात असाल, तर त्यांच्यासाठी अंडी तुम्ही देऊ शकता. इवन आता थंडी चालू होती आहे, तुम्ही दररोज जरी 1 अंडं तुमच्या बाळाला खाण्यासाठी दिलं, ऑमलेट असेल, उकडून अंडं असेल, तुम्ही अंडी दररोज तुमच्या बाळाच्या आहारामध्ये द्या. जर बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल तर अंड्यांचा फक्त येल्लो पार्ट तुम्ही बाळाला देऊ शकता. व्हाईट पार्ट प्रत्येक बाळाला पचेल असं नाही, त्यामुळे पण ॲलर्जी येऊ शकते. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही बाळाला अंड देऊ शकता. नंबर 15, चिकन, मटन, फिश हे पण खूप चांगले ऑप्शन्स आहेत बाळाला दररोजच्या आहारामध्ये देण्यासाठी. चिकनचं सूप असेल, चिकनला शॅलो फ्राय करून असेल, फिश असेल, मटन असेल. मटन साधारणतः 9-10 महिन्यांच्या नंतरच्या बाळाला द्या. मटन पचण्यासाठी थोडंसं जड असतं, तर चिकन आणि फिश तर तुम्ही दररोजच्या आहारामध्ये जरी बाळाला दिलं, चिकन सूप भातासोबत तुम्ही देऊ शकता. चिकन सूप असेल किंवा मटन सूप असेल किंवा फिशची सूप असतील किंवा फिश असं शॅलो फ्राय करून तुम्ही तुमच्या बाळाला नक्की देऊ शकता. या सर्वांसोबतच मसाज बाळाच्या वजन वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही दररोजच्या दररोज बाळाला मसाज करा. जर तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर त्यातल्या त्यात हात, पाय आणि पोटाचा भाग तरी दररोजच्या दररोज मसाज करा. बाळाच्या वजन वाढीसाठी बाळाचं पचन होणं पण महत्त्वाचं असतं. दररोजच्या दररोज मसाज केल्याने पचनक्रिया सुधारते, त्यामुळे तुमच्या बाळाचा दररोज मसाज करा. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मदर्स लाईफ मराठीला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा, कारण इथून येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येतील. यानंतर आपली हिवाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यायची त्याची पूर्ण सिरीज येणार आहे. होम रेमेडीज असतील त्या सर्व येणार आहेत. त्यासाठी मदर्स लाईफ मराठीला नक्की सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला समजेल की हे व्हिडिओ कधी अपलोड होतील ते.